पकड़ कुकुला, चला चला कुकुला मार के। काय ग चला 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 थांबायचं नाही, चला गाडी आली गाडी, चला या अनु, चला बाय। ये चला चला चल 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 चला चला अग पडशी अनु, हे असं काय छान, चल ये चला चला आता चला, चल छोटी चल चला या हे बघा, हे आमच्या इथे वडाचं देवस्थान आहे, म्हणजे शाळेच्या बरोबर समोर हे असं वडाचं देवस्थान आहे, म्हणजे इथे एक वडाचा देव म्हणून बोलतात। आणि झाड बघा वडाचं केवढं मोठं आहे, आणि इथे वटपौर्णिमा वगैरे असेल तर इथे पूजायला वगैरे सगळ्या गावातले बायका येतात, आणि त्याच्याबरोबर इकडेच अशी ही शाळा आहे। चप्पल काढ ना, हां देवाचं आहे तिथे, चप्पल काढून कर ना, कर ना आरामात घे। अगं पाय उचलायची वर, छान आणि तुझा जा, चल जा तू जाते, ए बापू जाते तू ही बघा फुलांचं किती छान झाड आहे, फुलं बघा किती छान लागलेली आहेत, थांब दोन मिनटं इथून। आणि हा असा वर रोड गेलाय हा शाळेमध्ये, तर ही बघा ही मराठी शाळा गावातली, ही बघा ही आमची शाळा आहे, म्हणजे माझी शाळा, म्हणजे ही वाली जी आहे ती आता नवीन बांधली आहे, आणि जुनी वाली तिकडे आहे, म्हणजे ही आत्ता बांधली आहे। तर तुम्हाला जुनी शाळा दाखवते, बघा कशी वाटते, आपल्या सगळ्या जुन्या आठवणी इथून सुरू, म्हणजे इथे असतात। आणि इथे आमच्या गावामध्ये फक्त पहिली ते चौथी अशी शाळा आहे, तर ही आहे ती शाळा, आणि जिथे मी शिकली आहे जिथे पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं आहे, तर ती शाळा मी तुम्हाला दाखवते। ती बघा इथे किती भारी वाटतंय, शाळेत आल्यानंतर पहिल्याच्या सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात। ही बघा फ्रेंड्स, ही जुनीवाली शाळा आहे, आणि हे बघा सरस्वती देवीचं किती छान असं हे आहे पोस्टर, म्हणजे पेंटिंग केलेलं आहे, आणि ही जुनी शाळा आहे आमची। तर ही आता बंदच आहे, नवीन बांधली त्यामुळे आता इकडे काही ते लोक हे नाही करत, स्वामी विवेकानंद। तर ही आमची जुनी शाळा, आणि नवीन जी आता मी तुम्हाला दाखवली तीवाली आहे। आणि शाळेच्या बाहेरच बघा किती छान असं हिरवगार असं निसर्ग, मस्त शेतीच आहे शाळेच्या समोरच्या इकडे भागात, अशी भाताची शेती आहे। ॲक्च्युली तो नाचना घातलेला आहे, नाचणी असते ना आपली ते, आणि हे बघा असं
खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर. लगेच मला असं एवढं भारी वाटलं कारण जुन्या आठवणी खूप साऱ्या आहेत, त्या इथूनच सुरुवात झालेल्या आहेत. हे बघा, आणि हे वालं जे झाड दिसतंय फ्रेंड्स तुम्हाला, हे मेहंदीचा पाला जो असतो आपण हाताला लावतो, तर त्याचं झाड इकडे आहे. बदामचं झाड आहे. खूप छान वाटतंय. आज मी आली म्हटलं चला आता शाळेत पण जाऊन येऊया, जरा आपलं शाळा पण दाखवूया. ही माझी मराठी शाळा पहिली ते चौथीपर्यंतची. आणि इकडे ध्वजा वंदन होतं. हे बघा झेंडा इकडे आपला 15 ऑगस्ट वगैरे इथे साजरा केला जातो. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. खूप भारी वाटतंय मला तर, एकदम भारी वाटतंय मी इकडे आली आहे तर. हे बघा, ही आहे शाळा. विधू आली आहे आणि विधू तिकडे मस्त तिकडे शाळेच्या पटांगणात थोडंसं हे केलेलं आहे मुलांसाठी वगैरे, तर त्याच्यावरती मज्जा करते. अनु आली आमची, अनवीला घेऊन आली आहे मी. ही बघा विधूच्या इकडे आहे. इकडे पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय आहे. ॲक्च्युली पिण्याच्या पाण्याची नाही आहे ही, पिण्याचे पाणी आहे ना गं, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. इकडे असे नळ वगैरे लावून मुलांना आता कोविडसाठी हँड सॅनिटायझर वगैरे इकडे ठेवलेलं आहे. इकडे विधू आलेली आहे माझ्यासोबत. कसं वाटतंय मम्माची शाळा बघून सांग ना. शाळा तर मस्त आहे. तिला शाळा आवडली. आणि ही वाली आमची नवीन शाळा जी आत्ता बांधली आहे ती, का मी होती तेव्हा तर ही नव्हती शाळा, जी जुनी शाळा दाखवली तीच होती. आणि आत्ता ही नवीन शाळा बांधलेली आहे. आणि शाळेच्या बाहेरचं बघा. आणि शाळेच्या इथेच हे वडाचं देवस्थान आहे जे मी तुम्हाला ह्याच्या आधी थोडंसं दाखवलं. हे आमच्या गावात एंट्रन्स करतानाच हे वडाचं देवस्थान आहे. आणि इथे खूप असं म्हणजे इथे असं नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊच नाही वाटत. आणि वडाचं म्हणजे बोलत ना जागरूक देवस्थान आहे हे वडाचं, गावचं रक्षण करणारा असा हा वड आणि ते देवस्थान. तुम्हाला मी थोडंसं आतमधल्या बाजूने दाखवते. हे बघा, हे असं आहे वडाचं देवस्थान. इकडे ह्या वड आहे, मोठ्या पारंब्या गेलेल्या आहेत. आम्ही खूप अगोदर जेव्हा शाळेत वगैरे होतो तर मधली सुट्टी वगैरे व्हायची तर इकडे आम्ही असं ह्या पारंब्याच्या झोका वगैरे घ्यायला यायचो. खूप मजा वेगळी होती ती पहिल्याची. खूप भारी वाटतं. इथे आल्यानंतर मला त्या सगळ्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या. बाहेरच्या बाजूने मी म्हणजे बॅक कॅमेरा करून दाखवते कारण फ्रंट कॅमेराने प्रॉपर दिसत नाही. तर ही माझी जुनी शाळा. आणि इकडून पहिला ही आता समोर शेती आहे पण ह्या शाळेच्या बरोबर समोरून हा असा रोड बनवलेला होता. म्हणजे आम्ही इकडून असे यायचो शाळेत आणि मग ही आमची शाळा. तर खूप छान वाटायचं फ्रेंड्स इकडे. आणि आता ह्याच शाळेच्या त्या साईडला असं नवीन शाळा बांधलेली आहे. आणि बघा कसं वाटतंय तुम्हाला हे, एवढं म्हणजे बोलतात ना निसर्गमय असं ठिकाण आहे. इकडे बघा ही झाडं. आणि आमच्या गावी बोलाल तर तुम्ही कढीपत्त्याची झाडं कुठे पण आहेत. हे बघा शाळेच्या बाहेर पण हे कढीपत्त्याचं झाड आहे. ही अशी ग्रीनरी. आणि असं हे बोलतात ना निसर्गाच्या खुशीत असं माझं गाव आहे. आणि त्यात पण त्यामध्ये माझी ही शाळा. खूप जास्त आठवणी आहेत, तुम्हाला मी नाही सांगू शकत एवढ्या आठवणी आहेत ह्या शाळेच्या आणि माझ्या. सगळ्यांच्याच आपल्या आपल्या शाळेच्या आठवणी असतातच जुन्या, आणि त्या कधीच अशा संपू नाही शकत आठवणी अशा आहेत त्या. तर ही अशी शाळा. तुम्हाला आमची अनु दाखवते. अनु आली आहे माझ्यासोबत. नाही पी, माझी घे पी. घे ना ग, नाही घेणार मी जाऊ नको. पी घे, चल पी घे. संडे आहे, रविवार आहे, तर शाळेला सुट्टी आहे. तर हे बघा लॉक लावलेलं आहे शाळेला. ॲक्च्युली मी शाळा चालू असतानाच येणार होती तुम्हाला दाखवायला. आणि जे मला शिकवायला सर होते म्हणजे गुरुजी होते ते तर आता नाही आहेत. आता तर सगळे एवढे वर्ष तर ते काही राहू नाही शकत. प्रत्येकांच्या अशा बदल्या होत असतात गुरुजींच्या वगैरे. तर ते गुरुजी नाही आहेत, तर आता दुसरे गुरुजी आहेत तिथे. पण गावचेच आहेत त्याच्यामुळे कसं ओळखीचे आहेत. मी जरी आली असती इकडे तुम्हाला दाखवायला आतून शाळा कशी आहे तरी त्यांनी नाही नाही म्हटलं असतं. पण मी म्हटलं जाऊ द्या, संडे आहे तर जरा दाखवून घेते आजच व्यवस्थित शाळा. कारण उद्यापासून परत मला दुसरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. करते तशी
हाँ तू करना तू करना हे पकड़ अस छोटी बाबा बोले घे पिगे पिगे लवकर तू फुल पाहिजे ना हाँ मैं पिगे कशी विधू बघा इकडे पारंब्याला झोका घेते आणि इथून बघा हा असा स्टेज आहे पण सगळं स्टेजवर पण आता हे उठलंय गवत उठलंय आणि इथून बघा खाली हे आमचं गाव दिसतंय हॅलो ही कोणाची अत्तू कोणाची अत्तू कोणाची अत्तू कोणाची पाणी घरी जाऊन प्यायचं आजी ते झाड कोणाचं तुझ्या परिपा कुठला आणले भरपूर काम केलं